माझं म्हणणं तेच आहे की मुद्दा केवळ स्वातंत्र्यवीर सावरकर या मुद्द्यावरून त्यांचं डिस्क्वालिफिकेशन झालं आहे का? किंवा राहुल गांधींनी मागच्या संसदेच्या अधिवेशनामध्ये जेव्हा ते बोलले तेव्हा ते जे चार प्रश्न विचारले, आपण अजूनही त्यांचं भाषण काढून बघा, या चार प्रश्नांची उत्तरं देशाला मिळालीत का? जर सावरकर यात्रा काढून त्या चार प्रश्नांची उत्तरं मिळणार असतील तर अशी यात्रा, मी तर म्हणतो की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे उदात्त साहित्य आहे, त्यांनी ज्या ज्या चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, या सगळ्याचा जागर हा प्रत्येकानं करावा, प्रत्येकाच्या मनात ती गोष्ट व्हावी. पण त्या यात्रेने हा जागर होईल, त्याचबरोबर राहुल गांधींनी जे संसदेत प्रश्न विचारले त्याची उत्तरं जर मिळणार असतील तर नक्कीच त्याचं आणखी मोठ्या प्रमाणात स्वागत. मला वाटतं तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी जेव्हा जेव्हा वक्तव्य झाली त्या सगळ्या वक्तव्यांचा त्या त्या पद्धतीनं नक्कीच हा निषेध करण्यात आला. मला वाटतं की कोणत्याही महापुरुषाच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीनं राजकीय गोष्ट करण्यापेक्षा त्यांच्या विचारांचा जागर हा पुढच्या पिढीपर्यंत पोचणं हे जास्त गरजेचं आहे, आणि तो सकारात्मक पद्धतीनं पोचावा. कारण सत्ता येते जाते, पदं येतात जातात, समाज राहतो, आणि या समाजाचं जर सकस पोषण व्हायचं असेल, त्यांच्या मानसिकतेचं सकस पोषण व्हायचं असेल, तर या महापुरुषांचे विचार योग्य पद्धतीनं पुढच्या पिढीपर्यंत पोचले पाहिजेत. भारतीय नागरिक म्हणून मला स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी काय वाटतं हे मी व्यक्त करू शकतो, पण राहुल गांधी जेव्हा राष्ट्रीय नेते आहेत, एक राष्ट्रीय नेत्याने काय बोलावं आणि काय बोलू नये हे मला वाटतं माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याने बोलणं योग्य ठरत नाही. माझ्या चेहऱ्यावरून काही दुःख जाणवत आहे. मी तेच म्हणतो की कसं आहे, हा प्रश्न सातत्यानं एक विचारला जातो, पण मला वाटतं मागेही माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी याविषयी पिंपरी चिंचवडमध्येही स्पष्टीकरण दिलं की एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की मराठी चित्रपटसृष्टीतला खरं तर मी पहिला कलाकार आहे जो निवडून आलेलो आहे आणि मी एकाच वेळी दोन्हीकडे सक्रिय आहे. म्हणजे ही परंपरा बंगाली चित्रपटसृष्टीला मोठी आहे. आता भोजपुरीमधले माझ्या माहितीप्रमाणे मनोज तिवारीजी, रवी किशनजी आणि निर्वाजी असे तीन तीन त्यांचे अभिनेते हे आज लोकसभेमध्ये खासदार आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला तर फारच मोठी परंपरा आहे. असं असताना मुळात हे अनेक प्रश्न निर्माण होण्याचं कारण मला वाटतं कदाचित हा कल्ट ज्याला आपण म्हणू शकतो किंवा हा पॅटर्न जो म्हणतो हा महाराष्ट्रासाठी नवीन आहे. कारण आत्ता निवडून आलेला मी पहिला मराठी कलावंत आहे जो एकाच वेळी दोन्हीकडे सक्रिय आहे. म्हणूनच जर काही कलेची कमिटमेंट असेल, कलाक्षेत्राची काही कमिटमेंट असेल, नाटकाचा प्रयोग असेल, तर त्यावेळी कदाचित राजकीय कार्यक्रमासाठी मी अनुपस्थित असतो आणि त्यावेळी लगेच हेडलाईन सुरू होते, अमोल कोल्हे नाराज म्हणून अनुपस्थित. तर असं कधीच नसतं. एक साधी सरळ गोष्ट आहे, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांविषयी संपूर्ण देशाला एक निरतिशय आदर आहे, आणि आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना तुम्ही सुरुवातीलाच जे म्हणालात की दुसऱ्यांदा संसदरत्न मिळाला, यामध्ये आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन आणि आमच्या फ्लोअर लीडर लोकसभेतल्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचं सततचं प्रोत्साहन हे फार महत्त्वाची बाब आहे. माझ्यासारखा एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला मुलगा आज देशात किंवा संसदेत शिरूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो, याचं कारण केवळ राष्ट्रवादी काँग्रेस आहे ना, मग नाराज असण्याचं कारण काय? गोष्टीसाठी हा माफीवीर हा उल्लेख होतो, यासाठी कदाचित हे फीट दिली जाऊ शकत असती. मी तुम्हाला माझ्या तोंडून वदवून घ्यायच्यात, पण पुन्हा क्रोनॉलॉजी फक्त समजून घ्या की एका फार मोठ्या उद्योग समूहाविषयी एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं, ते प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर त्याला त्याच्याविषयीचं दूध का दूध पाणी का पाणी करण्यापेक्षा वेगळाच एक मुद्दा घेऊन ही चर्चाच घडू नये असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा एकूणच व्यवस्थेविषयी एक मनात. भारतीय नागरिक म्हणून मला स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी काय वाटतं हे मी व्यक्त करू शकतो, पण राहुल गांधी जेव्हा राष्ट्रीय नेते आहेत, एक राष्ट्रीय नेत्याने काय बोलावं आणि काय बोलू नये हे मला वाटतं माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याने बोलणं योग्य ठरत नाही. अमोल कोल्हे म्हणून असेल, राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे म्हणून असेल, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आधी आपण कुठलाही मराठी माणूस म्हणून प्रत्येक मराठी माणसाला स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी निरतिशय अभिमान आहे आणि तो असणं अगदी स्वाभाविक आहे. तर यामध्ये नक्की काय फीड आहे, या फीडमध्ये नक्की काय गल्लत आहे हे डेफिनेटली तपासून बघावं लागेल. परंतु सातत्यानं
स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आपल्या मनात आदर आहे, कारण तुम्ही असेल मी असेल आपण लहानपणी म्हणजे काळे पाणी वाचूनच आपली अनेकदा साहित्याची सुरुवात झालेली आहे, किंवा नी मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला इतकी मोठी रचना ही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केली, अनेक क्रांतिकारकांची ते प्रेरणा राहिलेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टी, या हा संपूर्ण इतिहास ठाऊक आहेच का जे त्यांना हे फीड देत आहेत, त्याविषयी खरोखर तर मनात प्रश्नचिन्ह आहे. पण मला वाटतं की केवळ हा संपूर्ण मुद्दा सावरकरांच्याकडे नेण्यापेक्षा एकूण लोकशाहीकडे नेणं हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, महात्मा गांधी असतील, या सगळ्यांचे प्रयत्न भारतभूमी स्वतंत्र व्हावी यासाठी होतं. या भारतभूमीमध्ये जगातली सर्वात मोठी लोकशाही नांदावी यासाठी कित्येकांनी प्रयत्न केलेत, कित्येकांनी आयुष्य वेचलेलं आहे, आणि त्यामध्ये ही लोकशाही अबाधित राहावी हे आपल्या प्रत्येकाचंच म्हणणं आहे. त्यामुळे ठराविक एका मुद्द्याकडे जाण्यापेक्षा एकूणच लोकशाही प्रक्रियेकडे सजगपणे पाहणं हे जास्त गरजेचं आहे. तुमच्या वतीनं 2009 पासून सातत्यानं संसदेतल्या एकूण कामगिरीचं मूल्यमापन करून हे पुरस्कार दिले जातात, आणि याबद्दल हा नक्कीच आनंद आहे, कारण कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला माझ्यासारख्या एक मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा या क्षेत्रात येतो आणि त्यानंतर दोनदा पहिल्या स्टंपमध्ये हा पुरस्कार मिळतो ही आनंदाची गोष्ट आहे. पण हा पुरस्कार माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मायबाप मतदाराचा आहे, कारण त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून ही जबाबदारी देऊन मला संसदेत पाठवलं, आणि त्यामुळे त्यांचे प्रश्न, सर्वसामान्यांचे प्रश्न हे संसदेत मांडणं हे मी माझं कर्तव्य समजतो, आणि ते कर्तव्य योग्य रीतीनं पार पाडतो आहे याचाच कदाचित द्योतक हा पुरस्कार. मी कालच व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, कारण जसं मी म्हणतो की ही सुरुवात असल्यामुळे हे माळरान आहे, अजून हा हमरस्ता बनलेला आहे, त्यामुळे त्याचं ठराविक पॅटर्न ठरलेला नाही आहे. जसं मी सुरुवातीला म्हणालो, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी असेल, बंगाली चित्रपटसृष्टी असेल, इथले कलाकार अनेक ठिकाणी तुम्हाला काम करताना दिसतात, तेच इकडे काम करताना दिसतात. म्हणजे अगदी तुम्ही भोजपुरी मी जी नावं घेतली, या कलाकारांचे सध्या काही आलेले सिनेमे आपण काढून बघा, सध्या रिलीज झालेले त्यांच्या भूमिका आपण काढून बघा, तर ती कुठेही एक वेगळी फुटपट्टी ही राजकारणात किंवा समाजकारणात आल्यानंतर ही लागलेली नाही आहे. पण आपल्याकडे अजूनही खूप ज्याला आपण अलर्ट पॉलिटिकल ॲटमॉस्फिअर म्हणतो, हे महाराष्ट्राच्या एकूण राजकीय वातावरणाविषयी कायम अभिमान वाटतो दिल्लीत काम करत असताना, कारण खूप सजग राजकीय जाणीव ही महाराष्ट्रातल्या मतदारांची आहे, आणि त्यामुळे बऱ्याचदा या दोन गोष्टींचा बॅलन्स साधत असताना मी स्वतः रील लाईफ आणि रिअल लाईफ किंवा पॉलिटिकल लाईफ आणि आर्टिस्टचं लाईफ या दोन गोष्टी वेगळ्या ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण जेव्हा कधीकधी तशी ती गल्लत तयार होते तेव्हा हे प्रश्न समोर येतात, म्हणून तो प्रश्न विचारून पाहिलेला. यामुळे अनेक प्रश्न खरं तर निर्माण झालेले आहेत, कारण एकूण जर क्रोनॉलॉजी आपण संपूर्ण या घटनेची जर क्रोनॉलॉजी लक्षात घेतली, म्हणजे सातत्यानं मी पहिल्यांदा या संसद अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षाकडून संसदेचं कामकाज हे सातत्यानं बंद पाडलं जात असताना पाहिलं, जे खरं तर धक्कादायक होतं. महाराष्ट्रातले अनेक प्रश्न मांडणं गरजेचं होतं, जो अवकाळी पाऊस झाला होता किंवा आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं जे सातत्यानं नुकसान झालं होतं, आपण आपल्याच माध्यमातून आपण सगळ्यांना या गोष्टी दाखवल्यात की कांद्याचे जे दर हे सातत्यानं कोसळून गेले, वर्षभर हे जे दर कोसळत आहेत, या सगळ्या गोष्टींवरचा आवाज उठवणं खरं तर हे फार महत्त्वाची गोष्ट होती, हे या अधिवेशनाकडे त्या महत्त्वाच्या दृष्टिकोनातून पाहत होतो. परंतु अनेक वेळा संसदेचं कामकाज हे सत्ताधारी पक्षाकडून बंद पाडलं गेलं, हे एकूणच लोकशाहीच्या दृष्टीनं काही प्रश्न निर्माण करणारी ही बाब आहे, कारण जनसामान्यांचे प्रश्नच मांडले जात नसतील. बरं, मुद्दा जो उचलला गेला तो म्हणजे खासदार राहुल गांधी यांच्याकडून कथित देशाविषयी अवमानजनक वक्तव्य केलं गेलं हे जर असेल, तर मग जर सगळ्यांनाच एका पारड्यात तोलायचं झालं तर ते जास्त सोपं आहे. मग देशाविषयी किंवा देशाचा अवमान होईल अशी ज्यांनी ज्यांनी वक्तव्य केली या सगळ्यांना तरी एका पारड्यात तोललं जावं. पण ज्या गोष्टीवरून राहुल गांधी यांचं निलंबन झालं याची क्रोनॉलॉजी जर लक्षात घेतली तर प्रश्न निर्माण होतात हे मी म्हणालो. याचं कारण असं आहे की तामिळनाडूमधल्या एका प्रचारसभेमध्ये राहुल गांधी एक वक्तव्य करतात, त्यानंतर त्या संदर्भात तिथल्या हायकोर्टमध्ये केस केली जाते, त्या केसवर स्टे येतो, त्यानंतर काहीही पुढे घडत नाही, 2 वर्षांनंतर ही केस विथड्रॉ केली जाते, पुन्हा ती केस गुजरातच्या न्यायालयात वर्ग केली जाते,
गुजरातच्या न्यायालयात ही निकाल दिला जातो. निकाल दिल्यानंतर तडकाफडकी निलंबन होतं. मागच्या अधिवेशनात आपण जर बघितलं असेल तर महामहिम राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करत असताना, धन्यवाद प्रस्तावात बोलत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांच्याविषयी जी कारवाई करण्यात आली त्या विरोधात सुद्धा मी आवाज उठवला होता. मोहम्मद फैजल यांचा जर आपण मतदारसंघ बघितला, लक्षद्वीपसारख्या स्ट्रॅटेजिकली अत्यंत महत्त्वाचा हा मतदारसंघ आहे आणि लक्षद्वीपमध्ये त्यांच्यावर एक केस झाली, तिथल्या न्यायालयानं सत्र न्यायालयानं निकाल दिला. सत्र न्यायालयाने निकाल दिल्यानंतर मोहम्मद फैजल हे हायकोर्टात अपील केलं, पण तोपर्यंत मोहम्मद फैजल यांचं तातडीनं निलंबन करण्यात आलं आणि अवघ्या आठवड्याभराच्या कालावधीमध्ये लक्षद्वीपची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.